नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिलके करीब म्हणजे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मला सांगा, बोलक्या बाहुल्या हे ऐकल्यानंतर सगळ्यात आधी काय लक्षात येतं? रामदास पाध्ये हे नाव आठवतं ना आपल्याला? ते सुद्धा तब्बल 53 वर्ष. म्हणजे अख्ख्या भारतात मी या क्षेत्रात एवढं लोकप्रिय नाव हेच ऐकलंय. चला तर मग स्वागत करूया रामदासजींचं. रामदासजी, दिलके करीब म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. अच्छा, आपण आपल्या गप्पा सुरू करायच्या आधी एक दिलके करीब कडून छोटीशी भेटवस्तू देते तुम्हाला. ओ, सो काइंड ऑफ यू, थँक यू. हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत आणि तुम्हाला आणि अपर्णाताई ना खूप आवडतील. ओ, धन्यवाद. सो मला सांगा की फक्त भारतातच नाही तर जगभरात तुम्ही इतके सगळे प्रयोग केलेत आणि एखाद्या क्षेत्रामध्ये भक्कमपणे उभं राहणं वेगळं आणि तुमच्यासारखं यशाचं शिखर गाठणं वेगळं, तर आता जिथं तुम्ही आहात कसं वाटतं? म्हणजे बरं वाटतं, मला खूप बरं वाटतं. जगभरात आपली कला, आमचे अर्धवट आवडाबाई जगभरात गेले याचा मला खूप खूप आनंद आहे. पण हा प्रवास करताना खूप मेहनत मात्र करावी लागली आणि अगदी आवडीनी मनापासून मी ती केली, कुठल्याही अपेक्षेनी नाही. आजच्या घडीला पण कुठल्याही अपेक्षा न करता मी माझा प्रत्येक प्रोजेक्ट किंवा कार्यक्रम काय जे असेल ते मी करतो. म्हणून मला वाटतं थोडंफार यश मिळालं. थोडंफार सर, तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा हात धरणार कुणीच नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं की म्हणजे यशाचं हे शिखर जे तुम्ही गाठलेलं आहेत ना, ते कदाचित ह्या जन्मात आम्हाला शक्यच नाही आहे. म्हणजे तसं काही नाही आहे. तुम्हाला माहिती असेल ही कला मी वडिलांच्याकडनं शिकलो. जवळजवळ 6व्या वर्षी सुरुवात केली आणि 11 वर्ष तब्बल मला वडील शिकवत होते. तिथपर्यंत मला बाहेर कार्यक्रम करायची परवानगी दिली नव्हती त्यांनी. तो म्हणाला नाही, तुझी तयारी झालेली नाही, मी झाल्यावर तुला सांगेन. आणि 11 वर्षानंतर माझा पहिला कार्यक्रम माझ्या वडिलांच्या बरोबर मी केला मुंबईच्या बिर्ला क्रीडा केंद्रमध्ये. प्रमोद नवलकर त्यांच्या प्रभूप्रभात एक मॅगझिन होतं, त्याच्यातर्फे मी केला आणि तो माझा पहिला कार्यक्रम झाला. आणि देवाच्या कृपेने किंवा वडिलांच्या आशीर्वादाने खूप खूप चांगला झाला, लोक हसली. आणि वडिलांना मी सांगितलं, बघितलं माझा किती लोक हसली ती. तो म्हणाला, हसली म्हणजे तू कार्यक्रम चांगला करतोयस असं होत नाही, याच्यासाठी खूप तुला आणखीन मेहनत घ्यावी लागेल, ही तुझी सुरुवात आहे, असं मला सांगितलं. आणि माझ्या दुर्दैवाने वडिलांनी पण तो कार्यक्रम केला होता त्यांचा, तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला आणि एका आठवड्याच्या आत वडील हार्ट अटॅकने अचानक गेले. आणि नंतर वडिलांनी जे काही मला शिदोरी दिली होती त्याच्यावर मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. वडिलांनी एक सांगितलं होतं, ते मला आवर्जून लोकांना सांगावं असं वाटतं, की तू ही कला शिकतोयस मला आनंद आहे, पण एक लक्षात ठेव, तुझं शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही शाखेत जा, आर्ट, कॉमर्स, इंजिनिअरिंग कुठलंही जा, पण ते तू कर, त्याचं प्रतिबिंब तुझ्या कलेमध्ये पडेल. आणि वडील गेल्यावर मला ठाकाठोकीची, अगदी आपल्या भाषेत सांगायचं तर ठाकाठोकीची आवड होती, म्हणून मी इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये गेलो. विजय टीएमधनं मेकॅनिकल इंजिनियर झालो आणि लहान सहान मी कार्यक्रम करायला लागलो. आणि पहिल्यांदाच असं मी मनात विचारलं की मराठी कार्यक्रम केले तर आपण किती नवरात्रोत्सव, गणेशोत्सव याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत, तर इंग्लिश आणि हिंदी कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि इंग्लिशमध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये, त्या काळी तुम्हाला माहिती असेल कॅबरे डान्स
होत असत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. तर तिथपर्यंत बाहुल्यांचे कार्यक्रम तिथे होत नसत. जगलर जादूगार असेल आणि मी पहिल्यांदा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम बाहुल्यांचे केले इंग्लिशमधनं. बरं. आणि त्यांची अट होती की प्रत्येक दिवशी कार्यक्रम वेगळा पाहिजे. तुम्हाला 10 कार्यक्रम करून ठेवले पाहिजेत. प्रत्येक दिवशी 10 केल्यावर मग पुन्हा तो रिपीट करू शकता. आणि किती तासाचा एक कार्यक्रम? तिथे कॅबरे मुख्य असतो आणि त्यांच्या मध्ये असेल एक 15 ते 20 मिनिट, याच्या पलीकडे नाहीच जायचं. आणि 15 मिनिटात तुम्हाला कॅप्चर करणं आणि त्या हॉटेलचा माहोल तुम्हाला माहिती असेल नसेल कदाचित, तर त्यांना आपलंसं करणं हे अतिशय कठीण होतं. पण वडिलांच्या कृपेने ते जमलं आणि मी कार्यक्रम करायला लागलो. पण तुम्ही या क्षेत्रात यावं ही वडिलांची इच्छा होती का? नाही नाही, त्यांनी सांगितलं तू शिक्षण घे. त्यांनी फक्त कला शिकवली. आणि हे म्हणजे माझं नशीब म्हणा किंवा माझा योगायोग म्हणा, मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करत होतो. तर सन अँड सँडमध्ये जुहूच्या मी कार्यक्रम करत होतो. माझा कार्यक्रम संपल्यावर एक अमेरिकन माणूस आला आणि तो म्हणाला मला तुमचं कार्ड द्याल का? सांगितलं बोलो असेल काय, कार्ड दिलं आणि ते मी विसरून पण गेलो. त्या माणसाने कार्ड घेतलेलं आणि 6 महिन्यांनी मला अमेरिकेहून पत्र आलं की अमुक अमुक मी सन अँड सँडमध्ये तुमचा कार्यक्रम बघितला आणि तुमचं कार्ड घेतलं होतं. आय वॉन्ट टू परफॉर्म यू ऑन CBS टेलिव्हिजन अमेरिका. अरे वा, बर. बट त्यांनी बट म्हटलं की आमच्याकडे अमेरिकन वेंट्रिलोक्विस्ट खूप आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही काय वेगळं करणार हे पहिलं मला सांगा आणि मग या. मी आणि माझा भाऊ, मग आमच्या काय घरात सगळे याचा आवड होती. म्हणजे सगळ्यांचं प्रोफेशन वेगळे आहे, ते CA करत होते, कोण सर्व्हिस करत होतं. तर भावाला म्हटलं अरे आपण करायचं काय? तर तो म्हणाला अरे आपण असं करूया, भारतीय सब्जेक्ट घेऊन करूया. बरं. म्हणजे तो नक्की ते हो म्हणणार. आणि त्यावेळेला आपला योगा पॉप्युलर होत होता. बरं. ही 70 गोष्ट आहे. योगा आणि ड्रग्ज त्या काळी अतिशय वाईट पद्धतीने सगळे. तर मी योगा अँड ड्रग्ज असा सब्जेक्ट निवडला CBS साठी आणि तो त्यांना एका म्हणजे 4 दिवसाच्या आत त्याचा मला फोन आला की येस तू CBS वर ये आणि तुझा कार्यक्रम आम्ही नक्की करतो आहोत, प्रोव्हाइडेड यू हॅव टू कम हियर अँड देन वी विल पे यू. आम्ही अगोदर एकही पैसा तुला देणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःचा खर्च करून? तुम्ही खर्च करा. मी आणि भाऊ राजेंद्र आम्ही जाणार होतो. तुम्ही यायचं आणि मग तुम्हाला आम्ही देऊ, भरपूर देऊ तुम्हाला. आणि नुकतं मी शिक्षण सुरुवात केली होती आणि मी मेटल बॉक्स कंपनीत जेमतेम म्हणजे सुरुवातीचा पगार. भाऊ पण CA सुरू करत होता. मी सांगितलं अरे बापरे, 8,000 तिकीट होती त्यावेळेला अमेरिकेची जाऊन येऊन. आता तुम्ही हसायला लागाल की 8,000 म्हणजे काय? पण तेव्हा 8,000 म्हणजे 8,000 म्हणजे 8 × 16,000. 16,000 उभे कसे करायचे 2 महिन्यात? तर भाऊ म्हणाला काही काळजी करू नको, आपण जायचं नक्की. आणि आम्ही सगळ्या कोकणभर कार्यक्रम केले. कोकणात 1 महिन्याचा दौरा आखला आणि 8,000 9 8 8 16,000 केले. अमेरिकेला गेलो, CBS वर केला कार्यक्रम आणि तिथे मी तिथपर्यंत नोकरी करत होतो, रजा घेऊन गेलो होतो 3 महिन्याची. बघितल्यावर तिथे मी एडगर बर्जन नावाचे अमेरिकन शब्दभ्रमकार आहेत, खूप खूप मोठे, त्यांचा कार्यक्रम लांबून बघितला आणि ते स्वतःच्या विमानातून त्या तिकडे आले होते कार्यक्रमाला.
तर मी भावाला सांगितलं, बघितलं किती मोठं होऊ शकतो या कलेमध्ये, अरे ते अमेरिकेतलं आहे, आपल्याला काय उपयोग नाही त्याचा, असं हे बघितलं. दुसरे शब्दभ्रमकार बघितले, बाहुलीकार म्हणजे पपेटियर्स बघितले, आणि हे बघितल्यावर दौरा आमचा आटपत आला. मी कार्यक्रम केले, तिथे पण कार्यक्रम केले. मी सांगितलं मी मेटल बॉक्सची राजीनामा देतोय, मी नोकरी नाही करणार आणि मी हेच प्रोफेशन घेणार आणि भारतात दाखवून देईन की हा सुद्धा व्यवसाय माणूस करू शकतो. आणि इथे आलो, नोकरी सोडली, सगळ्यांनी वेड्यात काढलं. म्हणजे मोठी रिस्क होती ना? मोठी म्हणजे काय, पण आमची फॅमिली किंवा कुटुंब, आम्ही एकत्र कुटुंब होतो. बहिणी, एक बहीण नोकरीला लागत होती, मोठा भाऊ बाळ तो नुकता LIC मध्ये लागलेला होता. तो म्हणाला काही काळजी करू नको रे, तू नाही पैसे मिळाले तरी आपण दोन वेळा जेवण जेवू रे, तू काळजी नको करूस, तू कर. आणि मी करायला लागलो, नोकरी सोडली. नशिबाने ही 72 सुरुवातीची गोष्ट आहे, 1972 मी अमेरिकेला जाऊन आलो आणि CBS वर कार्यक्रम केला. म्हणजे मी फार मोठा कोणतरी आर्टिस्ट झालोय असं लोकांना वाटायला लागलं. आणि टेलिव्हिजन, दूरदर्शन सुरू होणार होतं 2 ऑक्टोबर 1972. तिथून मला बोलवणं आलं की तुम्ही CBS वर केलाय, आता आमच्या इकडे सुरू करा. तर मी दूरदर्शनवर पहिल्या दिवसापासून ते 2 वर्षापर्यंत आमच्या 100 पण कार्यक्रम केला त्याच्यावर सुरू केलं. आणि टेलिव्हिजनमुळे मला म्हणजे खरोखर नाव झालं आणि मग हळूहळू वाढायला लागलं आणि कार्यक्रम करायला लागले. आणि तुम्ही सुरुवातीला म्हटलं की एवढं कसं काय होऊ शकलं, तर त्याचं एक साधं असा विचार आहे की मी असा विचार केला की आपण इंजिनिअरिंग सोडलेले आणि आता हा व्यवसाय करतो आहोत, तर व्यवसाय म्हणजे नुसतं रंगमंचावर करून कधीही आपलं भागणारच नाही. मराठी नाही, हिंदी नाही, इंग्लिश पण नाही, आपण जगभर गेलं पाहिजे. हा पहिला विचार आला. मी 1, 2, 3, 4, 5 सगळं प्रोजेक्ट वाईज लिहून काढलं. कार्यक्रम जगभर करायचे आणि त्यांच्या भाषेत करायचे, परदेशी भाषेत. बापरे. दुसरा, हा रंगमंचाचा फॉर्मेट एक आहे, टेलिव्हिजन आपण कॅप्चर केलं पाहिजे. लगेच थोड्या दिवसांनी मी टेलिव्हिजनचा कोर्स करायला, व्हेंट्रिलोक्विझम अँड पपेट्री इन टेलिव्हिजन स्पेशल कोर्स अमेरिकेला होता, तो करून टाकला. इव्हेंटसाठी काय करता येईल, मूवीजसाठी काय करता येईल, ते पण मी. आणि हे प्रत्येक टेक्निक वेगळं आहे, लोकांना माहिती नाही. लोकांना वाटतं बावल्या म्हणजे कुठल्याही याच्यात केलं तरी तसंच होतं. जसं माध्यम बदलतं, माध्यम बदलतं तसं तुमचा फॉर्मेट बदलतो. टेलिव्हिजनसाठी वेगळं असतं, मूवीजसाठी आणखीन वेगळं असतं, इव्हेंटसाठी वेगळं असतं. असं हे सगळं एका पाठोपाठ मी करत गेलो. आणि मी इंजिनियर होतो म्हणून शेवटचं लिहून ठेवलं की पपेट मेकिंग. हे म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की आपण ॲज अ इंजिनियर मला चॅलेंज आहे. पण तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता? हे जेव्हा मी केलं ना तेव्हा जस्ट 22 आणि 23 मध्ये 21व्या वर्षी मी कार्यक्रम 20व्या वर्षी करायला लागलो. पण तेव्हा एवढी विजन होती तुम्हाला? नाही, मी इंजिनियर, मला वडिलांची आजपर्यंत मला आठवण आहे की इट विल रिफ्लेक्ट इन युअर आर्ट, तुझं प्रतिबिंब पडेल. आज प्रत्येक क्षणाला, आज देवाच्या कृपेनी वडिलांच्या, जगभरात बाहुल्या कुठेही बनवायच्या असल्या तर वेगळ्या, तर देवाच्या कृपेने मला पहिली आठवण करतात. आणि मला म्हणजे 2 पैसे मिळतात, काही आमचे
सीए मंडळी आहे तो म्हणाला किती हुशार आहेस रे तू अजूनही 2 पैसेच म्हणतो किती मिळतात ते सांगत नाही आम्हाला. बरं मला सांगा की आवडाबाई अर्धवटराव आणि तुम्ही जवळपास एकत्रच मोठे झालात असं तुम्ही नेहमी म्हणता. हो हो म्हणजे मी त्यांना बघतच मी मोठा झालो. तर मला सांगा तुम्ही त्यांच्याशी पहिला संवाद कधी साधलात किंवा ते तुमच्या बरोबर कधी बोलायला लागले. नाही माझ्या अहो म्हणजे वडील प्रॅक्टिस करायचे आरशासमोर बसून अर्धवटराव आवडाबाईचे काय कार्यक्रमाचं असलं तर असंच ते करत असताना मी 5 वर्षाचा असेन नसेन तर ते वडील करत मी आपलं बघत होते. वडील काही कामानिमित्त दुसऱ्या खोलीत गेले आणि मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करायला लागलो. मला अर्धवटराव हे शब्द देखील त्या वेळेला मला पूर्ण बोलता यायचा नाही. अर्धू असं काहीतरी अर्धवट म्हणायचं. बोलायला लागलो भाऊ वडील आले अरे काय करतोस काय सांगितलं बोलतात ते तुमच्याशी माझ्याशी नाही बोलत काय नाही बोलत हे हा रागावलेत का नाही रे तुझ्याशी पण बोलायला पाहिजेत का हो सांगितलं मग मी उद्यापासून सांगतो तसं ऐकायचं आणि त्याने धडे द्यायला सुरुवात केली. बरं 2-3 वर्ष तर मला कळलंच नाही काय चाललंय आणि नंतर मग सांगितलं की ही कला मी तुला शिकवतोय वेळ लागेल पण तू शिक. आणि मग मी बोलायला लागलो. मला हातात दिला नव्हता त्यांनी अर्धवटराव. बरं 11 वर्ष मी कुठलाच कधीच त्याला हँडल नव्हता केला. दुसऱ्या बावल्या दिल्या मला ते आणि ते करायला लागलो आणि मग ते हळूहळू वाढत गेलं. पण त्याला काय माहित आहे का अगदी खरं सांगू का मला ना हे माध्यम म्हणा की पपेट्रीबद्दल भयंकर वेड आहे. म्हणजे आज देखील मी काम करत असताना माझ्या वर्कशॉपमध्ये मला कुठलाही एक क्षणभर देखील असं मला विचार येत नाही की याच्यातून किती पैसे मिळणार आहेत. मी करायचं म्हणजे करायचं झालं संपलं. पण तुम्ही इंजिनियर असून सुद्धा तुम्हाला असं वाटलं की ह्या कलेच्या क्षेत्रात आपण आपलं करिअर करूया आणि तुम्ही तर ते उत्तम करतच होतात पण तुम्ही स्वतःहून हे ठरवलं होतं का की माझी जी होणारी बायको आहे तिला सुद्धा ही कला आवडायला हवी. नाही मला फक्त एवढीच अपेक्षा होती की माझं लग्न झाल्यावर जी बायको येईल तिने माझे कार्यक्रम थांबवता कामा नयेत. मला प्रोत्साहन नाही दिलं तरी चालेल पण माझं करू द्यावं एवढी माफक अपेक्षा होती. पण अपर्णाने आणखीन मला भर घातली त्याच्यात. मला हा प्रश्न अपर्णाताईना सुद्धा विचारायचा आहे. आपण अपर्णाताईना वेलकम करूया दिलके करीब मध्ये. अपर्णाताई दिलके करीब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. हो थँक्यू थँक्यू. रामदासजींबरोबर बराच वेळ गप्पा मारतोय खूप मजा सुद्धा येते पण मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. काय की रामदासजींनी त्यांचं करिअर याच्यात चालू केलं होतं या कलेमध्ये पण तुम्हाला लग्नाआधी या कलेबद्दल माहीत होतं का. हो अगदी चांगलं माहीत होतं. याचं कारण असं की नुकतंच दूरदर्शनची स्थापना झाली होती आणि आम्ही सगळे अर्थातच आम्ही बहिणी सगळ्या दूरदर्शनवर बघायचो यांचे कार्यक्रम तर बघतच होतो. तर त्यांच्यातलं एक त्यांचा कार्यक्रम मी बघितला होता काव्यशास्त्र विनोदेनं म्हणून एक तेव्हा असायची सिरीज सारखं. तर त्यांनी या कलेबद्दल म्हणजे नुसता कार्यक्रम तर आवडायचे सगळ्यांनाच आवडतात विनोदी छान मजा पण त्यांनी या कलेबद्दल खूप छान माहिती सांगितली आणि तेव्हा मला असं वाटलं की हा माणूस नुसता कलावंत नाहीये तर यांनी कलेबद्दल खूप विचार सखोल विचार केलेला आहे आणि शिवाय त्यांचं शिक्षण पण चांगलं आहे. तेव्हा ते एक इम्प्रेशन खूप झालं होतं आणि त्यांचे ते असे साईडचे केस वगैरे ते सगळं आम्हाला खूप आवडलं होतं बहिणीला एकटीला. तर म्हणजे त्यांचं एकूण पर्सनॅलिटी त्यांनी कलेबद्दल जो विचार केला होता तो विचार खूप आवडला होता. तुमचं लव्ह मॅरेज नाही प्रेम विवाह नाही विवाहोत्तर प्रेम आहे असं म्हणा. म्हणजे काय झालं की मी सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्याकडे गाणं शिकत होते आणि ते राम त्यांची बहीण रामदासची चुलत बहीण. अच्छा. तर त्यांनी आमचं लग्न म्हणजे जमवलं किंवा ठरवलं म्हणजे असं म्हणतात की स्वर्गात लग्न गाठी बांधतात तर इथे प्रत्यक्ष देवांनीच आमचं लग्न. अरे किती गोड.
पण मला सांगा, तुम्हाला जर का अशी बायको मिळाली असती जिला ह्या कलेवर प्रेम नाही आहे, किंवा तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं असतं असं तुम्हाला वाटतं? हो नक्की, म्हणजे एवढं मी प्रगती करू शकलो नसतो. आज मी ज्या काही एका पोझिशनला आहे, म्हणजे अगदी छोटीशी असेल ती, तर त्याच्यामध्ये नाही नाही अगदी असं नाही, मी कधीच म्हणत नाही की त्याच्यामध्ये अपर्णाचा फार मोठा सहभाग आहे. बघा, म्हणजे आपण कुटुंबाचा सहभाग म्हणतो ना, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, पण आमच्या बावल्या म्हणतात मोर सक्सेस मोर वुमन. आय होप की अजून कोणी नाहीये. नाही पण मला सुद्धा याची म्हणजे खूप आवड होती. याचं कारण असं की मला लिटरेचरची आवड होती, मी मराठी घेऊन एम ए केलं, गाण्याची आवड होती, अभिनयाची सुद्धा आवड होती, मी नाटकात वगैरे कामं केलेली आहेत, त्यामुळे हा त्यामुळे मला म्हणजे असं सर्व दृष्टीने हे स्थळ असं वाटलं की आपल्यात जे काही थोडेफार कलागुण आहेत त्याला पोषक असं वातावरण त्यांच्या घरी होतं. अर्थात लग्न ठरलं तेव्हा सगळे म्हणाले की काय हे दूरदर्शनवर बावल्यांचे कार्यक्रम करतात, मग तुम्ही खाणार काय पुढे वगैरे असं म्हणजे लोकांना थोडंसं वाटलं होतं. पण तेव्हा हे जेव्हा आमचं लग्न ठरलं 1980 साली, तेव्हा हे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालेले होते. म्हणजे नाव होतं, नुसतं नाव नव्हतं त्यांना, म्हणजे महिन्याला चांगल्यापैकी कार्यक्रम असायचे. आणि मुख्य सगळ्यात मला महत्वाची गोष्ट ही वाटली की त्यांचं शिक्षण, की शिक्षण आणि माणसाला आपल्या कलेत कशी प्रगती करायची हे खूप चांगल्या पद्धतीने कळतं. त्याचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे नवीन पॉसिबिलिटीज त्यांना शोधता येतात, आणि हे सगळे गुण पाहून मग त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आणि मला मुंबईतलं स्थळ पाहिजे होतं, त्यामुळे मी आम्ही माहीमला राहत होतो आणि हे दादरलं, त्यामुळे अगदी जवळ, त्यामुळे मी म्हणजे लग्नाला होकार दिला. आणि तुम्हाला आवडायचे ते हो ते काय बरं. लग्नानंतर जे तुम्हाला यश मिळालं या क्षेत्रात ते तुमचं एकट्याचं नव्हतं, तुम्हाला दोघांचंही होतं असं जर का म्हटलं तर. कारण काय माहितीये का, शब्दभ्रमी कार्यक्रम परदेशात खूप करतो, आपल्याकडे तुरळक होते. पण मी विचार केला की आपण हे कार्यक्रम करतोय याच्यात आता वेगळे पण कसं मला आणता येईल, अपर्णा चांगली गाते सुद्धा. तर पहिल्यांदा मी विचार केला की मी एकटं करायची आजी नवरा बायको म्हणून, प्रत्यक्ष आम्ही खरोखरचे नवरा बायको आणि बाहुल्यातले नवरा बायको असं जर काही केलं तर ते वेगळे पण होईल. आणि ते इतकं क्लिक झालं आणि जवळजवळ प्रत्येक व्हरायटी शो मध्ये, म्हणजे इंग्लिश हिंदी मी म्हणतोय, मराठीत त्यावेळेला नव्हते, प्रत्येक फिल्मस्टार शो मध्ये आमचा दोघांचा किंवा माझा पहिला आणि नंतर आमच्या दोघांचा असे कार्यक्रम होऊ लागले. षण्मुखानंदला सकाळ दुपार संध्याकाळ असे 3-3 आम्ही कार्यक्रम करायला लागलो. आणि तुम्हाला माहित असेल की ह्या हा जो शब्दभ्रमाचा कार्यक्रम आहे 15-20 मिनिटांपेक्षा जास्त इंटरेस्टिंग होणं होऊ शकत नाही. मग आम्ही असं केलं की संगीत आणि बावल्या यांचं कॉम्बिनेशन करून 2 तासाचा रामदास पद्य शो म्हणून शो केला, ज्यात मी स्वतः निवेदन करायची, गाणं पण म्हणायची आणि आमच्या दोघांचे स्वतंत्र म्हणजे आयटम आणि एकत्र दोघांचे असं, म्हणजे तो 2 तासाचा 2.5 तासाचा की जो आपण थिएटरला करू शकू अशा त्याने आम्ही त्याचा वेळ वाढवला. म्युझिकल म्युझिकल शो मध्ये म्युझिकल पपेट्री किंवा बाहुल्या घेऊन करणं हा अगदी नवीन प्रकार होता आणि तो लोकांना खूप आवडला. मग आता तुमची अख्खी फॅमिली या क्षेत्रामध्ये आहे. हो 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 बरोबर. काय माहितीये का, म्हणजे माझी दोन्ही मुलं म्हणजे सत्यजित आणि परीक्षित त्यांना आवड आहे. परीक्षित करतो माझ्याबरोबर, पण त्याचा आणखीन तो व्यवसाय म्हणून त्याला शेअर मार्केटमध्ये भयंकर आवड आहे, पण तो ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला माझ्याकडे येतो. सत्यजित पूर्ण वेळाचा, तो सीए असून सुद्धा पूर्ण वेळाचा कार्यक्रम करतो. आमची सूनबाई म्हणजे सत्यजितची बायको आहे रुजुता, ती पण करते. एवढंच नाही तर आता त्यांची छोटी मुलगी आमची नात, तिला पण आवडायला लागलेलं. खरंच की काय, ती पण करते थोड्या थोड्या बावल्या, ती 3.5 वर्षाची आहे आणि तिला कळतं. हा अगदी छान कळतं, आणि आवाज काढते हळूहळू बावल्या घेऊन. आश्चर्य वाटेल की या अर्धवट रावाची 100 निमित्त आम्ही जगभरात 10 देशात गेलो, तर त्यातल्या 2 देशात आमची दिवा म्हणजे माझी नात
ती स्टेजवर आली होती आणि तिने काही वेडवाकडं केलं असेल पण त्याला आमच्यापेक्षा जास्त टाळ्या मिळाल्या रशियामध्ये. म्हणजे एक असं समोर दिसतं ते मुलांमध्ये असं झिरपत जातं, त्याप्रमाणे ती बघते, त्यामुळे ती बावल्या करते खूप, तिला खूप आवडतात. म्हणजे ह्यांची खेळणी वेगळी आहेत आणि तिची खेळणी वेगळी आहे. तुम्ही फक्त भारतातच नाही तर तुम्ही जगभर खूप फिरलाय, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कार्यक्रम केले. मला सांगा, अनुभव सुद्धा खूप आले असतील, चांगले वाईट? हो, खूप. काही अनुभव सांगू शकाल का तुम्ही? मला आठवतं एकदा म्हणजे अमेरिकेत, मला वाटतं वॉशिंग्टन किंवा कुठल्या तरी ह्याच्यात आम्ही कार्यक्रम करत होतो आणि आमच्या ससोबाला तो म्हणतो मला खूप भूक लागली, आय एम व्हेरी हंग्री, मला काय ते खायला पाहिजे काय, तर डू यू वॉन्ट कॅरट? तर मग तिथल्या एका मुलीनी त्याला, तिला तो ससा इतका खराब वाटला की तिने फ्रीज मधले जाऊन गाजर आणलं आणि ते सशाला दिलं खायला आमच्या. म्हणजे इतकं तिला, मुलांना तर हे म्हणजे ते विसरून जातात की हे निर्जीव निर्जीव नाही आहेत, म्हणजे हे बावले आहेत आणि ही खरं व्यक्ती नाही आहेत, इतकं ते त्या विश्वाशी एकरूप होतात. किंवा खूप वेळा असं नवरा बायकोंमध्ये बेट लागलेली आहे की ह्यांचा आवाज नाहीच आहे, ह्यांनी आतमध्ये टेप रेकॉर्डर ठेवलाय, अशी सुद्धा म्हणजे गमती झालेल्या आहेत. मला एक शंभरी निमित्त अगदी नुकतंच म्हणजे 19 साली जे घडलेलं आहे, आम्ही रशियात कार्यक्रम केला रशियन भाषेत, बरं, पार्ट ऑफ द शो, आणि बॅले वगैरे केला त्याच्यात. रशियन भाषेत म्हणजे तुम्ही शिकायचात सगळ्या भाषा तेवढी बघतो. म्हणजे रशियन म्हणजे इथे कोणीतरी हे करून त्यांच्याकडे ट्रान्सलेट करून आणि चक्क मी मराठीत लिहून ती पाठ केलेली होती. त्याचे प्रोनाऊन्सिएशन नीट बघितले आणि लोकांना इतकं ते खरं वाटलं की हा माणसाला रशियन येत आहे. सत्यजितनी आमच्या 5 मिनिटाचा रशियन भाषेत कार्यक्रम केला आणि कार्यक्रम झाल्यावर अशी माझी प्रथा आहे, म्हणजे परदेशात असं आम्ही जातो की प्रेक्षकातून अर्धवटरावाला घेऊन वेलकम करतो. आणि म्हणजे हे अतिशय सांगण्यासारखं आहे की असं करत असताना एक अतिशय वयोवृद्ध अशी बाई, की माझ्या अंदाजाने ती 90 आसपास असेल, तिने असं बोलवलं अर्धवटरावाला आणि मिठी मारली आणि म्हटलं माय ब्रदर, रशियन भाषेत म्हटलं माय ब्रदर. त्या इंटरप्रिटरनी सांगितलं हा 100 वर्षाचा झालाय अर्धवटराव, तर ती पण म्हणाली मी 90 पुढे आहे. तिला भरून आलं, 100 वर्षाचा असून हा धड दाखवत आहे, मला अजून खुर्चीतून उठता येत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि हे बघितल्यावर मला असं वाटलं की नाही, अर्धवटरा आपला किती मोठा आहे, मला आज कळलं. असं खूप खूप अनुभव. तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही म्हणताय अर्धवटराव अर्धवटराव मोठा आहे? नाही, अर्धवटराव आणि यांचं नातंच वेगळं आहे खरं. म्हणजे अर्धवटराव माझ्या हातात आल्यावर तो असा काही जिवंत होतो की त्याला मी सांगू शकत नाही. म्हणजे इट्स आय मीन द ड्युअल पर्सनॅलिटी, त्या घटकेसाठी तो माझ्यातून येतो. आणि एक मात्र आहे, मी इंजिनियर असल्यामुळे ज्या क्षणी माझा कार्यक्रम संपून मी विगमध्ये जातो त्यावेळेला मी पुन्हा माझा असतो आणि त्याची बडदास्त मी ॲज अ पपेटियर म्हणून ठेवतो. मग त्यावेळेला मी अर्धवटरावर राहत नाही. हे जे ड्युअल पर्सनॅलिटी आहे ना, ती महत्वाची आहे असं मला वाटतं माणसाचं. स्विच ऑन हे करणं, म्हणजे मोठे नट कोण लागू असतील, हे असतील, ह्यांचंच ते फक्त होऊ शकतं असं मला वाटतं. बरं, तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या एवढ्या सुंदर करिअरमध्ये काही माइलस्टोन सुद्धा असतील ना? हो, ते काय होते? माइलस्टोन खूप काय काय आहेत. एक तर म्हणजे माझ्या अर्धवटराव बरोबर माझ्या भाग्या, म्हणजे माझं भाग्य आहे की मी सतत 52 वर्ष वेगवेगळ्या देशात, म्हणजे माझे आता म्हणजे सांगायचं तर शेकड्यांनी परदेशी दौरे झाले. कार्यक्रम किती झाले? 60% कार्यक्रम मी परदेशात केले. अर्धवटरावांची माझ्यावर कृपा आहे, वडिलांचे आशीर्वाद, माझ्या हातात जिवंत होतो आणि तो हा मी सगळ्यात मोठा मला वरदान आहे असं वाटतं. इंग्लिश करत असल्यामुळे मला इंग्लिश कार्यक्रम करता आले
एवढंच नाही तर बाहुली म्हणजे पपेट्स पपेटियर म्हणून देखील मी तेवढंच काम केलेलं आहे. तर इंग्लिश थिएटरमध्ये आपल्या भारतात तिथपर्यंत कोणीही फुल फ्लेज 2 तासाचा पपेट शो केलेला नव्हता इंग्रजी भाषेत बोलण्याचा, आणि तो पहिल्यांदा मी केला. आणि लेखक होते भरत दाभोळकर आणि डायरेक्टर भरत दाभोळकर होते. एवढंच नाही तर सेलिब्रिटी लोकांनी त्याला व्हॉइसिंग केलं. हा केवढं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात डायनोसॉर मोठे मोठे 12 फुटापेक्षा जास्त ऑन स्टेज ते केले. आणि त्याच्यासाठी 1.5 वर्ष म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता 1.5 वर्ष बाहुल्या बनवायचं काम मी करत होतो. शेकड्यांनी बाहुल्या बनवल्या. हा खूप मोठा मला असं वाटतं मला कॉम्प्लिमेंट्स आहे. एवढा तो यशस्वी झाला की पुन्हा भरत दाभोळकर आणि मी फॅन्टॅसिया फॅन्टॅस्टिक म्हणून समुद्राखालची सगळी सफर आम्ही केली बाहुल्यांच्यातून. 350 पेक्षा जास्त बाहुल्या बनवल्या. 2 वर्ष तेच चाललं होतं. किती साली म्हणाला? 8 साली. म्हणजे मी 7 साली हे ठरलं आमचं. भरतनी स्टोरी केली लिटल मरमेड म्हणजे लिटल मरमेड राजपुत्र आणि जलकन्या ते जलकन्या आपल्याला माहिती असलेलीच गोष्ट आहे. आणि आम्ही ते ठरवलं की मला मी सांगितलं मला अंडर वॉटर सिक्वेन्स करायचं. बरं म्हणाला मी गोष्ट तशी लिहितो भरत हुशार आहे खूप. आणि त्यांनी लिहिली सगळी 350 बाहुल्या झालं. आमचे प्रोड्युसर वेगळे होते जैन गांधी म्हणून खूप इंग्लिश थिएटरचे. कब करेंगे कब कर मी सांगितलं नाही अभी भी 2 साल आहे. म्हणजे 2 साल मी ऐसे कसं हो मी सांगितलं मला असेल नाही तर मी करत नाही. आणि त्यांनी मला दिले 2 वर्ष. एखाद्या प्रोजेक्टसाठी मी पहिले बाहुल्या बनवण्यातच जवळजवळ 2 वर्ष गेली. मग त्याचं म्युझिक हे ते रिहर्सल जवळजवळ 30 ऑपरेटर्स होते पपेट ऑपरेट करायला. 30 मुलं आम्ही शिकवून तयार केली होती. 35 ते 40 माणसांचा स्टाफ होता. खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे महानाट्य म्हणता येईल असं होतं. माझ्या हातून घडलं माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं होती. आणि हे तर इंग्लिश थिएटरला केलं परदेशात त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचा माईल स्टोन असं मी म्हणतो विष्णुदास भावे आद्य नाटककार आपले त्यांनी स्वतः बनवलेल्या 250 वर्षापूर्वीच्या बाहुल्या कळसूत्री बाहुल्या माझ्याकडे 1978 साली आणि नशिबाने अपर्णाशी लग्न 80 साली झालं. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी 20 वर्ष त्याच्यावर रिसर्च केला. आणि पहिला कार्यक्रम मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये द्रौपदी स्वयंवर सादर केला. अच्छा म्हणजे द्रौपदीचं पुन्हा एकदा लग्न लागलं 150 वर्षांनी. म्हणजे 1843 साली त्यांनी त्या बाहुल्या बनवल्या होत्या. आणि आता 2000 साली आम्ही त्या पुन्हा सगळं म्हणजे पुनरुज्जीवन त्याचं केलं आणि त्याचं सगळं रिसर्च केलं. त्याचं सगळं स्क्रिप्ट आणि संहिता मी लिहिली होती. रामदासनी सगळं टेक्निकल म्हणजे ते कशा ऑपरेट होतात हे ते सगळं त्यांनी केलं. काहीच माहिती नव्हतं. आणि त्या माणसांनी स्वतःच तंत्र टेक्निक शोधून काढलं होतं 250 वर्षापूर्वी जे आज तागायत जगभरात कुठेही केलं जात नाही. आणि मी झेक रिपब्लिक मध्ये हा विष्णुदासांचा मुद्दाम कार्यक्रम केला. इंग्लिश ट्रान्सलेशन फक्त केलं होतं आणि त्यांची पदं मराठी मुद्दाम ठेवली होती. कार्यक्रम संपल्यावर अक्षरशः अख्ख्या थिएटरमध्ये लाईन लागली माझं थिएटर बघायला. याच्यापेक्षा छोटं असं त्यांचं पपेट थिएटर होतं आणि त्यांच्या बाहुल्या होत्या. इतक्या 150 वर्षापूर्वीच्या एवढ्या कशा टिकल्या असं लोकांना खूप आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी आम्हाला कीपिंग द ट्रॅडिशन म्हणून एक खास अवॉर्ड दिला होता केला. आणि मोठा मला अवॉर्ड मिळालं. म्हणजे त्यावेळेला असं मला वाटलं की नाही मी जे काही आम्ही दोघांनी मिळून जे केलं
त्याच्यापेक्षा मला कुठलंच अवॉर्डची गरजच. डेडिकेशन एक आपण करायला पाहिजे. हे एवढं जुन्या बाहुल्यांचं पुनरुज्जीवन केलं आम्ही, कारण त्यातल्या काही बाहुल्या खराब पण झाल्या होत्या, पण त्या सगळ्या त्यांनी स्वतः रिपेअर करून त्याचा शो आम्ही केला. आणि करू शकतो. सुतारकाम येतं, गवंडी काम येतं, शिलाई येते, मोल्डिंग येतं, मातीकाम येतं, सगळं मला येतं. त्यामुळे मी स्वतः सगळं करतो. ते जी काही आमची आता इव्हेंट 100 निमित्त आम्ही करणार आहोत, त्यात यांच्या विष्णुदासांचा कार्यक्रम 5 मिनिटाचा मी मुद्दाम करतो. त्या बावल्या आम्ही करणार आहोत, कारण त्या दीडशे काय, जवळजवळ 1250 वर्ष 1843 ते आज 2021, म्हणजे अजूनही त्या बावल्या अगदी इंटॅक्ट आहेत. इथे आहे एक द्रौपदी आहे बघा ती. आणि हे भाग्य मला मिळालं याच्यापेक्षा मोठा आनंद. एक नाट्य सेवा आमच्या हातून घडली, आम्ही केलं असं आम्ही नाही म्हणत, पण ते होणार होतं ते झालं. म्हणजे असं म्हटलं की अण्णा तुम्ही मला हे देऊन मोठा ठेवा दिलाय, तुम्ही नाट्य सेवा माझ्याकडनं करून घेतली, मी त्यांच्या पाया पडलो. म्हणजे खूप खूप कठीण आहे. आणि हे सगळं का होऊ शकलं, माझं खूप मनापासून अगदी त्या माध्यमावर प्रेम आहे. आणि एक वेगळं काय हातात मिळालं त्याचं आपण पुनरुज्जीवन केलं पाहिजे. काय पैसे फार मिळाले नाहीत किंवा पैशासाठी आम्ही केलंच नाही ते, पण एक आपण एवढ्या जुन्या बाहुल्यांचं एक वेगळं शोधून काढलं, नवीन तंत्र, ह्याचा खूप आनंद झाला. खूप मोठा एक नवनिर्मितीचा आनंद ज्याला म्हणतात, तसा आनंद मिळाला मला त्याच्या. मजा वाटते असं करायला मला. या क्षेत्रात तुम्ही एवढं यश मिळवलंय, पण तरी सुद्धा काहीतरी करायचं राहून गेलंय किंवा आणखीन काही करायची इच्छा आहे का तुम्हाला? आहे, मला खूप आहे. पण ते करण्यासाठी मला भारतात करता येईल की नाही मला शंका वाटते. कारण असे काही प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहेत, ते खर्चिक आहेत. आणि खर्चिक म्हणजे करोडोंचा हिशोब आहे त्याचा. वॉटर पपेट्री म्हणजे पाण्यावरच्या बावल्या, पाण्यावरच्या पाण्यात तरंगणाऱ्या बावल्या असतात त्या. व्हिएतनामी टेक्निक आणि व्हिएतनामी पपेटियर्स तर मी बघितलं व्हिएतनाम मध्ये, पण मी जे करणार आहे ते संपूर्ण भारतीय थीम घेऊन करणार आहे. म्हणजे आपलं कालिया मर्दन वगैरे. म्हणजे त्या बावल्यांचं वैशिष्ट्य असं की त्या अशा हलक्या लाकडापासून बनवलेल्या असतात लाखेच्या, आणि पपेटियर पाण्यात राहून गळ्यापर्यंत पाण्यात राहतो, एवढ्या पाण्यात राहून ते ऑपरेट करतात. स्विमिंग पूल मध्येच ते होऊ शकतं. म्हणजे त्याच्यासाठी वॉटर पपेट्री हे मला करायचं आहे, आणि एअर पपेट्री. एअर पपेट्री म्हणजे आकाशाचा बॅकड्रॉप वरती घ्यायचा आणि 30 फुटाच्या वरती जमिनीपासून तुम्ही पपेट शो करायचा. असे खूप मोठे प्रोजेक्ट आणि करोडोंचे हिशोब. टेक्निकली पण खूप गोष्टी त्याच्यासाठी लागतात. विजन जबरदस्त आहे आणि ते ठरवतात, ते करून दाखवतात. आहे माझ्या म्हणजे देवाच्या कृपेने मी अजून तरी मला उमेद आहे करायची. आता नंतर मला माहिती नाही. आणि काय आपल्या देशात एक अशी मिसकन्सेप्ट आहे की बाहुल्या म्हणजे फक्त लहान मुलांसाठी, असं नाहीये. हे हा एक स्टॅम्प पडलाय, जसं आपल्याकडे एखाद्या विनोदी कलाकार विनोदी असा शिक्का पडतो, तसं हे फक्त असं लहान मुलांसाठी नाहीये. हे मोठ्यांनाही तेवढंच आकर्षक म्हणजे आकर्षण करणारं माध्यम वाटू शकतं. ही एक खंत आहे की ही आपण कॉन्सेप्ट बदलायला पाहिजे. मला म्हणजे एक आपल्या आपल्या देशाने मला हे दिलं, मी इथे सुरू केलं, मराठीत सुरू केलं म्हणजे प्रश्नच नाहीये. पण एक अतिशय वाईट असं वाटतं या घटकेला सुद्धा की परदेशात जेवढी या कलेची किंमत आहे त्या मनाने इथे नाही. आता आपल्याकडे मुलांसाठी चॅनल्स एक वेगळं सुरू करून सुद्धा खूप करू शकतो, पण काय लोक सगळे मग ते त्याचं TRP आणि हे ह्या गोष्टी करतात. नाही तर मुलांसाठी आपल्याकडे इतक्या सुंदर गोष्टी आहेत, पर्यावरण शिकवणाऱ्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, साहित्य उपलब्ध आहे, आणि त्याच्यावर पपेट्री करणं खूप सहज शक्य आहे. पण कोणी करू इच्छित नाही. मला काही दिवसांनी बदलेल हे चित्र नक्की. मी करेपर्यंत आता खूप ऍडव्हान्स, त्यावेळेला वेंट्रिलोक्विझम हा शब्द पण माहिती नव्हता काही वर्षापूर्वी, आता हळूहळू झालंय. पण मी नसलो तरी सत्यजित हे पुढे नक्की नाही, किंवा त्याची मुलगी तरी नक्की नाही, हे मला
अगदी मनापासून वाटतं आणि ते होणारच. नक्की होईल, तथास्तु. पण नवीन मुलं ज्यांना ह्या क्षेत्रात तरुण मुलांना यायचंय त्यांना तुम्ही काय गाईड कराल? नाही, आम्ही म्हणजे आपण ज्या इथे बसलेलो आहोत तिथे मी शब्दभ्रम आणि कळसूत्री बापल्या हे दोन्ही शिकवतो. आम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला घेतो किंवा बेसिक ओळख. अगदी थोडीशी फी मुद्दाम याच्यासाठी घेतो, पैसे याच्यासाठी घेतलो की फुकट शिकवलं तर त्या कलेची किंमत राहत नाही. बरोबर बरोबर. तर नॉमिनल पैसे घेऊन त्यांना मी शिकवतो आणि येतात मुलं, खूप येतात. पण सगळे त्यातले सिरियसली घेत नाहीत, हा एक जरा वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे 10 आले तर एखादाच तो येतो आणि तो मग माझ्या शो मध्ये काम करायला लागतो. आम्ही ट्रेन करतो म्हणजे पपेटियर्सना किंवा त्यांना करायला. पण हे हळूहळू, हे एका रात्रीत किंवा काही दिवसात वर्षात बदलणार नाही, हे हळूहळू बदलेल. पण मला मुळात ही कला तशी म्हटलं सोपी तरी ती कठीणच आहे, कारण त्यात त्यात सगळ्या कलांचा संगम आहे. तुम्हाला थोडा अभिनय पण पाहिजे, लिखाण त्यातलं महत्त्वाचं आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन पाहिजे, आवाज फेकता आला पाहिजे, बावल्यांची हाताळणी पाहिजे. म्हणजे एकाच वेळी एकाच वेळी शब्दभ्रमकाराचा गळा, बुद्धी आणि हात हे सगळं चाललं पाहिजे असं आहे. थोडंसं कठीण आहे त्यामुळे, पण येतील हळूहळू मुलं याच्यात येतील आणि नक्की कला आणखीन वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि माझा मुलगा करतो, सत्यजित करतो, हे मला खूप बरं वाटतं. आणि मला तेंडुलकरांचं सांगावं असं वाटतं, विजय तेंडुलकर त्यांची मी सिरियल करत होतो बावल्यांच्यावर, त्यांनी डायरेक्ट केली होती स्वतः. आणि ते करत असताना आमचा सत्यजित त्यावेळेला छोटा होता, 7-8 वर्षाचा, आणि तो बघत बसायचा, त्यांच्या बाबांच्या जवळ बसून तो मॉनिटर बघायचा. तर तेंडुलकर मला म्हणाले, रामदास तुम्ही दोघं करता रे, पण एक लक्षात ठेव, हा फिनॉमिना तुझ्यानंतर फेड आउट होता कामा नये, हे कंटिन्यू झालं पाहिजे. आणि मला तुझ्या मुलात ते स्पार्क दिसतोय, त्याचं पुढे वाढव तू. तू किती केलंस तरी तू अपुरा पडशील, एवढीही कला मोठी. आणि आज सत्यजित एवढं घेतोय, आज तेंडुलकर नाही आहेत बिचारे. तर असे काही आठवणी न या खूप मोठ्या असतात आपल्याला. तुम्ही इतक्या बाहुल्या सुद्धा बनवल्यात, तर अशी एक बाहुली बनवताना असा काहीतरी वेगळा क्षण किंवा एक हृदयस्पर्शी क्षण तुम्हाला आठवतोय का? परदेशात बऱ्याच बाहुल्या मी दिल्या, पण एक खरोखरच मला तो क्षण किंवा ती बाहुली मला अजूनही लक्षात आहे, आणि ती बाहुली म्हणजे मेरलिन मेंद्रोची बाहुली. रिअली? रिअली. मेरलिन मेंद्रो तुम्हाला माहितीये, एकदम मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब किंवा जगातली सगळ्यात देखणी स्त्री असं. पण ती बाहुली सुद्धा तुम्ही बनवली? म्हणजे ती बाहुली बनवण्यासाठी लास वेगास मध्ये ती बाहुली सादर करायची होती कार्यक्रमाच्या दरम्यान, आणि तिथून मला मेल आला की अशी अशी बाहुली बनवायची आहे, तर तुम्ही बनवू शकाल का? तर अशी मी सांगितलं, मी मला बनवायला आनंद वाटेल. आणि जगभरातून 100 बाहुलीकारांतून, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पपेटियर्सकडनं हे मागवलं होतं त्यांनी, आणि नंतर त्यांनी शॉर्टलिस्ट केलं आणि 10 पपेटियर्समध्ये माझं नाव होत. बर. आणि हे झाल्यावर मी आनंदाने वेडा झालो की मी 10 मध्ये आलो म्हणजे मी मला मिळालंच. आणि त्याच्याही पेक्षा नंतर काही दिवसांनी मला दुसरा मेल आला की तुम्ही फायनल सिलेक्शन मध्ये एकमेव बाहुलीकार आहात किंवा पपेटियर्स आहेत मेरलिन मेंद्रोची बाहुली बनवण्यासाठी. बर. आणि ती बनवल्यावर ती प्रेझेंट करणार होते, फक्त मी त्यांना एक प्रश्न विचारला की जगभरातले बाहुलीकार पपेटियर्स पपेट मेकर्स तुमच्याकडे असताना मला का तुम्ही घेतलत? तर त्यांनी उत्तर दिलं, यू आर अ व्हेंट्रिलॉक्विस्ट, म्हणजे शब्दभ्रमकार, पपेटियर बाहुलीकार,
अँड पपेट मेकर ऑल इन थ्री. आणि असं कॉम्बिनेशन आम्हाला जगात कुठेच सापडलं नाही. जगात आणि माझी मॅरिलिन मेनरो लास वेगासमध्ये सादर झाली याच्याही पेक्षा मला आनंदाचा काही क्षणच नाही. एवढ्या सगळ्या बाहुल्या आहेत तुमच्याकडे, तुम्ही म्हणताय तुम्ही ठेवता कुठे या? नाही म्हणजे हजारांनी आहेत, त्यातल्या 2000 बाहुल्या आहेत. म्हणजे बाहुल्या मी म्हणतच नाही, 2000 आमची मुलं आहेत. अपर्णा नेहमी विनोदांनी सांगते तुम्हाला मुलं आम्हाला 2002. तर 2000 मंडळी इथे आहेत माझी, सगळी मुलंच माझी आहेत. पण ज्या मी राहतो अगदी जवळ दुसऱ्या ठिकाणी, तर मी जिथे राहतो तिथे अर्धवट राव आणि आवडाबाई, आमचा ससोबा आणि तात्या विंचू, ही चार मंडळी माझ्याजवळ आमच्या देवघरासमोर त्यांना स्वतंत्र अशी जागा आहे, त्याच्यात ती मंडळी राहतात. त्याचा वॉर्ड्रोप आहे अख्खा, साड्या आहेत, तात्या विंचूचे कपडे आहेत, ससोबाचे आहेत. हे म्हणजे जसं आम्ही करतो, माझा वॉर्ड्रोप होता त्यावेळेला आमच्या इंटिरियर डिझायनरला सांगितलं की मला बाहुल्यांसाठी वॉर्ड्रोप पाहिजे, मला अर्धवट रावांचे वेगळे वेगळे सूट सगळे ठेवलेच पाहिजे, नाहीतर माझ्या सूटाला किंमत शून्य आहे. पण एकाएक ते आपोआप येतं, म्हणजे काही मुद्दाम केलेलं नाही आहे, पण झालेलं आहे. वा वा छान. तुम्ही भरपूर प्रयोग केलेत, म्हणजे प्रत्येक माध्यमातून सुद्धा केलेत, स्टेज शोज एस्पेशली, आणि ते स्वतः तुम्ही एन्जॉय करतच असाल, समोरचे तुमचे फॅन सुद्धा एन्जॉय करत असतील. कधीतरी असं झालंय की शो फसलाय? फसलेले आहे नाही असं नाही, म्हणजे याच्यात मी काय सतत हे करतो, म्हणजे एक्सपेरिमेंट करत राहतो. आणि असाच एक्सपेरिमेंट करताना एक नवीन पूर्ण भाषेपलीकडे जाणार एक शो केला. बर. आणि त्याचं नाव होतं हॅट्सॉप. हॅट्सॉप मध्ये खूप वेगळं जगभरातलं जे काही मी पाहिलं होतं त्याचं वेगळ्या पद्धतीने वापर करून भाषेपलीकडे जाणारा शो केला. बर. आणि झाला तो खूप शो, आणि त्याच्यासाठी मी माझे खूप पैसे घालवले, अगदी म्युझिकसाठी लाखांनी घालवले, थिएटर बुक केलं, सगळं केलं. आणि मी केला तो शो, आणि माझा पहिला शो बघायला भरत आला होता, तो म्हणाला शो खूप चांगला आहे तुझा, खूप छान आहे. पण रामदास तुला एक सांगू का, हा एक्सपेरिमेंटल शो आहे. हा म्हणजे काही जणांना तो खूप आवडला आणि काही जणांना तेवढा समजला नाही किंवा कळला नाही असं होऊ शकतं. तो म्हणाला की एक्सपेरिमेंटल शो रामदास इथे चालत नाहीत रे, त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि ते मी माझे खिशातले पैसे घालून 25 का 30 प्रयोग केले. बर. आणि त्याच्यानंतर असं एक माणसाला भयंकर असं डिप्रेशन आलं. डिप्रेशन म्हणजे की वाटलं अरे मी एवढं मनापासून केलेलं, लोकांना आवडलं नाही, एवढे माझे पैसे गेले, करायचं काय पुढे. पण नशिबानी माझ्या वडिलांच्या आशीर्वादानी त्याच्यानंतर त्यातला एक बघितलेला माणूस त्यांनी मला एवढं मोठं काम दिलं, एवढी मोठी ऍड मिळाली मला 1.5 मिनिटाची अन्नपूर्णा नमकची. अच्छा. आणि ते सगळं धुवून मी पुन्हा लागलो. म्हणजे असे तर अप्स अँड डाऊन्स प्रत्येकच कलाकाराच्या आयुष्यात येतात. असं मजा वाटते करायला. आज देखील मला तो शो अजूनही आवडतो. नाही असा फसला असं नाही म्हणतो, पण काही जणांना तो खूप आवडला, त्यातल्या काही काही गोष्टी आवडल्या, पण काही जणांना नाही आवडला असं आहे. बर बर बर. पण असं होतं आणि ते केल्यामुळेच मी आणखीन माझी प्रगती करू शकलो.
ते असं मजा वाटते करायला. मला सुद्धा खूप मजा वाटते तुमच्या बरोबर गप्पा मारायला आणि तुमचे असे अनेक किस्से ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. खूप इमोशनल सुद्धा मी झाले पण मला तुमच्या एखाद्या बावल्याला भेटायचंय. बरं, आमच्याकडे खूप बावल्या आहेत, 2000 पेक्षाही जास्त बावल्या आहेत. किती बावल्या बघायचे तुम्हाला? सगळ्याच्या सगळ्यांना कोणतरी मी त्यांना उठवतो, जाग करतो आणि आपण पाहूया. चालेल. हॅलो, हाय. हे ससोबा ना? मी लहानपणी तुला लिज्जत पापडच्या जाहिरातीत बघितलं होतं आणि तुझा हा आवाज आला ना की मी कुठल्याही खोलीतून धावत यायचे आणि मग टीव्ही समोर बसायचे. ते यांना जरा सांगा, यांना माझी किंमत नाही. अरे काय बोलतोस काय? ए ससोबा. बोला मसोबा. मसोबा काय रे? मसोबा काय वाटेल ते काय वेड्यासारखं बोलतो? वेड्या माणसा बरोबर वेड्यासारखंच बोललं पाहिजे ना. अरे काय, अरे काय म्हणतील? काय म्हणणार नाही, त्यांना माहिती आहे. अरे ससोबा, हे बघ, आपण आपली आज मुलाखत घेत आहे सुरेखा ताई, समजलं ना? आपली नाही, तुमच्या दोघांची. माझी नाही घेतली त्यांनी. अरे तुला खास बोलवलं आता इथे आम्ही. बघितलंय ना, त्यांना माझी किंमत आहे, तुम्हाला नाही. अरे असं कसं बोलतोस रे? अरे ससोबा, तुझ्यामुळे मी आहे. माझ्यामुळे तुम्ही आहात ना. हे जरा काही पैसे वगैरे हे दोघच आपले गडप करताय. तुला काय पाहिजे? अरे साधं गाजर देत नाही मला. अरे बरं बरं बरं, गाजर. अरे आता गाजराचा विषय निघालाय तर एक साधं गणित तुला विचारतो ससोबा. समजा, हा समजा. काय समजा? काय समजा? अरे समजा. अरे पण काय समजा? समजा तुझ्याकडे चार चिकू आहेत. चिकू आवडत नाही. बर, समजा तुझ्याकडे चार गाजरे आहेत. असं बोला. चार गाजरं आहेत. आहेत. आणि त्यातली दोन गाजरं मला दिली. नासकी होती का? नाही, नासकी नाहीत रे, चांगली होती. चांगली होती ना? हा चांगली होती. दोन गाजरं मला दिली तर तुझ्याकडे किती गाजरं राहिली? थांबा जरा विचार करतो. मोठी कलर पिसी डिओडी सेवन नाईन. जरा मोबाईल किंवा कॉम्प्युटर देता का? नाही, हिशोब करायचा. अरे काय तू आहे ससोबा, साधं गणित आहे. चार गाजरं आहेत, दोन गाजरं मला दिली तर तुझ्याकडे किती राहिली? चार. चार गाजरं कशी काय राहणार? मी तुम्हाला देणारच नाही. ससोबा बरोबर आम्ही बोलत राहिलो की वाटेल तसं बोलतो, म्हणून जास्त न बोलता आम्ही आवर्त घेतो. पण रामदासजी, आपण आताही खरंच तुमच्या बरोबर गप्पा मारून खूप अगदी मनापासून बरं वाटलं. थँक्यू. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तेवढाच आनंद झाला असेल आपल्या गप्पा ऐकून. सो आता तुमची रजा घेतो आणि तुमची सुद्धा रजा घेतो. आता कसं बघितलं ना, मला पण किती मान आहे ते. नाही ते आहे रे. आणि थँक्यू सो मच आमच्या दिलके करीब मध्ये तुम्ही आलात. थँक्यू, थँक्यू. तुम्ही पण कहात राहा दिलके करीब.